नमस्कार, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। आजची सर्वात मोठी बातमी टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज अयोध्या दौरा होता, परंतु काही कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आला। आपल्याला माहिती आहे की या दौऱ्यावरून महाराष्ट्र राज्यामध्ये खूप राजकारण रंगलं होतं। ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं। असं असताना ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आज अयोध्येला पोहोचलेले आहेत। पाहूया या दरम्यान अविनाश जाधव नेमकं काय म्हणाले ते। नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष। मी आता आहे अयोध्यामध्ये आणि तुम्ही जर बघाल ट्रेन दिसते तिथे श्री राम जन्मभूमी आहे, तिथे रामाच्या मंदिराचं नवनिर्माण सुरू आहे आणि आम्ही सगळे बरेच महाराष्ट्र सैनिक आज इथे आलो आहोत। रामलल्लाचं दर्शन प्रत्येक हिंदूंनी घेतलं पाहिजे, प्रत्येक भारतीयांनी घेतलं पाहिजे। मला आज इथे आल्यावर असं वाटलं, मी सर्व महाराष्ट्रीयन माझ्या सर्व मराठी बांधवांना विनंती करीन की नक्की श्री रामलल्लाच्या दर्शनाला या, महाराष्ट्राच्या प्रत्येक हिंदूने इथे आलं पाहिजे आणि दर्शन केलं पाहिजे। आणि हो, आज 5 तारीख आहे, एक मराठी माणूस अयोध्येत आलेला आहे आणि त्यांनी श्री रामलल्लाचं दर्शन देखील घेतलं आहे। धन्यवाद। जय हिंद।